पुढची महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेत एकूण किती हजारांचा किती लाखांचा घोटाळा झालाय याबाबत आता सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत SIT नेमण्याची मागणी काही मंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे, आमदारांकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये राहुल कुल, अब्दुल सत्तार, दादा भुसे यांचा समावेश आहे. फडणवीसांच्या मते देखील इथं भ्रष्टाचार झालेला आहे. नेमकं काय म्हटलंय ऐकूया. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये CAG-च्या रिपोर्ट मध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झाला. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर SIT तयार केली आहे आणि आता त्या SIT-च्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातली पैन पैन वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. देखो, SIT अगर बनाई है तो अच्छी बात है, लेकिन SIT के लिए मेरे पास बहुत विषय है. अब्दुल सत्तार वाला विषय है, दादा भुसे वाला विषय है भ्रष्टाचार का, राहुल कुल वाला विषय है, शंभूराजे देसाई का एक मामला सामने आ रहा है, राधाकृष्ण विखे पाटिल का बहुत बड़ा भ्रष्टाचार का मामला सामने आ रहा है. SIT और एक बनाइए, एक SIT मत बनाइए. आपको दर दिन एक SIT आपके मंत्रियों के भ्रष्टाचार की जांच के लिए बनानी पड़ेगी. मैंने कहा ना, दादा भुसे का 170 करोड़ का घोटाला है जो मैंने दो दिन में मेरा कंप्लीट ED में फाइल हो जाएगा. राहुल कुल का 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है, वो भी ED में फाइल हो रहा है केस मेरा. राधाकृष्ण विखे पाटिल के बारे में भी जानकारी मैं सामने रखने वाला हूँ. अब्दुल सत्तार तो सबको लूट रहा है, आप देखो क्या क्या हो रहा है अब्दुल सत्तार के बारे में आने वाले दिनों में. तुझ्या गाड्या फिरवता, हे जे काही मोबाईल घेता, हे जे काही आयवॉच घालता, हे जे काही लंडनचे जे काही वाऱ्या करता, ते स्वतःच्या पैशांनी कुठे असतात? 33 देशांमधची मोठा भाषा करतो. अरे, बाहेर 33 देशांमध्ये तुझ्या नंदकिशोर चतुर्वेदींनी पैसे ठेवलेले आहेत तुमच्या लोकांचे, आणि जे खोके तुझ्या त्या पाटणकरांनी पचवले किंवा फिरवले किंवा खर्च केले. म्हणूनच कॅग ही एक मोठी मला वाटते संस्था येणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, त्याचा सगळा रिपोर्ट समोर आलेला आहे. कॅगने नुसतं मुंबईचाच हे करू नये, मला वाटतं पुण्याचा केलं पाहिजे, ठाण्याचा केलं पाहिजे, नागपूरचा केला पाहिजे, नाशिकचा केला पाहिजे. ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, नगरपालिकेत महानगरपालिकेत काय काय भ्रष्टाचाराचं थैमान घातलेलं आहे, म्हणतो हे सुद्धा मीडियाने समोर आणावं. नुसतं मुंबई मुंबई बोलू नये, पुणे बघावं, नाशिकला बघावं काय काय केलेलं आहे, पुण्याला बघावं, नागपूरला बघावं. तुम्ही पण मीडिया नुसतं मुंबई मुंबई करता, जाऊन बघा नागपूरला, जाऊन बघा पुण्याला, जाऊन बघा नाशिकला, जाऊन बघा काय काय भ्रष्टाचार आहे, किती तक्रारी आलेल्या आहेत, त्याची कोण दखल घेतं? तुमच्या मीडियावर साधी बातमी सुद्धा दाखवली जात नाही.